कर्नाळा बँकेत घोटाळा करून ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे हडप करणाऱ्या राज्याचे राजपण सध्या तळोजा जेलमध्ये सुरू आहे, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदईमधील शेका पक्ष कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी केली. शेतकरी कामगार पक्षाला जोरदार झटका देत आदई ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश मोकल यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो येणाऱ्या काळात किती समाधानकारक आहे, असे काम भाजपचे पदाधिकारी तुमच्या साथीने करून दाखवू अशी खात्री दिली. या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीची ताकद आणखीन वाढली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे नेते पदाधिकारी भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाचे आदई ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश मोकल, अनिकेत पाटील, प्रशांत मोकल, मुकेश मोकल, गिरीश मोकल, जगदीश मोकल, रुपेश म्हात्रे, रुपेश मोकल, गजानन रसाळ, अतिश शेळके, आर्यत मोकल, हर्ष कनोजिया, अभिमन्यू भंडारी, विनोद म्हात्रे, धीरज जयस्वाल, प्रकाश खोलपते, माणिकचंद, सतीश सोनावणे, जहेर खान, सूरज राजपूत, मोहम्मद बशीर, सुभाष पटेल, धर्मेंद्र कुमार पटवा, सूर्यनारायण, रमेश सिंह, संतलाल पासी, साहिल भंडारी, मोहम्मद तौफिक, पीयूष भंडारी, सुशांत शेळके, सूरज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासाचे कमळ हाती घेतले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश झाल्याने त्याला आणखी महत्त्व प्राप्त झाले असून ग्रामीण भागात भाजप अधिक मजबूत बनला आहे. खांदा कॉलनीमध्ये झालेला या पक्षप्रवेशावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी सरपंच महादू शेळके, भाई रमा पाटील, जगदीश शेळके, बाळाराम पाटील, पद्माकर शेळके, श्रीचंद भंडारी, राजेश काकडे, जनार्दन पाटील, मंगेश भोपी, निलेश पाटील, राहुल पाटील, रोहित पाटील, विवेक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तेजस म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज आदई गावामधील असंख्य कार्यकर्त्यांनी माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, अविनाश कोळी साहेब यांच्या सर्वांच्या वर विश्वास ठेवून आणि भूपेंद्र पाटील यांच्या प्रयत्नानं आणि गावातील सर्व माधू शेळके, जगदीश शेळके, बाई पाटील, मंगेश यांनी सर्वांनी अतिशय मेहनत करून आज आकाश एकनाथ मोकल हे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि त्यांनी आज आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी आपला हार्दिक स्वागत करतो. एक अतिशय चांगला निर्णय आज सर्व माटे एवढ्या लोकांनी पाच प्रवेश केला, एक चांगला निर्णय, निवडणुकीच्या तोंडावर आपण निर्णय घेतला आणि अतिशय चांगला निर्णय घेत असताना तुम्ही सर्व पुढचं मागचं बघून सर्व केलेलं आहे आणि हे आपल्या निवडणुकीसाठी माननीय आमदार साहेबांना आपण विश्वास टाकून त्या भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केलात, त्याबद्दल तुमचं मनापासून मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्हाला कधी वाटणार नाही की आम्ही भाजपमध्ये का आलो, तर आम्ही एवढा लेट का आलो, अशा पद्धतीची चुकमुक तुम्हाला लागू या ठिकाणी लागणार आहे. कारण आज आपण बघितलं, देशामध्ये असू द्या, राज्यामध्ये असू द्या किंवा पनवेल उरणमध्ये असू द्या, आज भारतीय जनता पार्टीचे जे आमदार लोक आहेत, आपले प्रशांत ठाकूर साहेब, महेश बालदी साहेब, हे एवढी विकासाची कामं करतात का आम्ही पण कधी स्वप्नात बघितलं नव्हतं का कोट्याकोटीचा निधी, दोन दोन कोटीचा निधी आपल्याला गावाला मिळणार आहे. आदईमध्ये तर आपण भरपूर कामं केलीत. मी आता ते सांगतात आम्हाला काही नको, तरी पण तुमचं काही राहिलं असेल तर आपण ते पण पूर्ण करू. एक अतिशय चांगला विकास पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मदतीसाठी तुम्ही आलात, त्याबद्दल म्हणून तुमचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षामध्ये प्रवेश करतात मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आदई हे पनवेल शहराला लागून अशा पद्धतीचं गाव आहे आणि त्यामुळे आज या गावामध्ये राहणारे ग्रामस्थ असू द्या किंवा कॉलनीवाले असू द्या, प्रत्येकाला वाटतं की पनवेलचा जसा विकास होतो तसा आमच्या गावाचा, आमच्या परिसराचा विकास झाला पाहिजे. रस्ते, पाण्याच्या विषय, गटारं असतील, या सगळ्या संदर्भामध्ये
पनवेल शहराच्या जवळ आम्ही जर राहतो तर तशा पद्धतीच्या सुविधा मिळाव्यात अशी सगळ्यांचीच इच्छा अपेक्षा आहे. आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम बघतो, त्यांचं वाक्य सतत असतं सबका साथ सबका विकास. या पद्धतीनं आज नरेंद्र मोदी देश चालवत आहेत आणि त्यामुळे आपल्या गावातले नागरिक असू द्या किंवा कॉलनीमध्ये राहायला आलेले नागरिक असू द्या, सुविधा सगळ्यांनाच हव्यात. पिण्याच्या पाण्याच्या मागणी सगळ्यांचीच असणार आहे, रस्ते सगळ्यांच्यासाठी चांगले असणार आहे आणि उद्या जेव्हा विमानतळ आपल्या परिसरात येईल तेव्हा हळूहळू आपल्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं सगळ्या गावांचं शहर बनून जाईल हे बघता बघता आपल्याला कळणार देखील नाही. आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामधून अरुण शेठ म्हणाले तसं की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही निर्णय घेताय, पण आज घेतलेला निर्णय हा किती चांगला किती समाधानाचा होता याची खात्री तुम्हाला सगळ्यांना पटल्याशिवाय राहणार नाही असं काम भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीतले ग्रामपंचायत हद्दीतले आमचे सर्व सहकारी तुमच्या बरोबरीनं करून दाखवतील याची खात्री सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना मिळून देतो. खरं तर येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या परिसराचा विकास होणार आहे आणि तो विकास होत असताना आपल्या परिसराचा सुद्धा चांगला विकास झाला पाहिजे. आपल्या परिसरामध्ये सगळ्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. आपल्या परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या उद्योगांमध्ये आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. विमानतळ येईल एक वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्येच येईल, पण त्यावेळेला त्या विमानतळामध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी रोजगार मिळायचा असला तर चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण हे आपल्याला मिळायला पाहिजे. शिक्षण आपल्या चांगल्या पद्धतीत असलं पाहिजे. आणि मग मी तुम्हाला ग्वाही देतो की इतक्या नोकऱ्या विमानतळाच्यामुळं आपल्या भागामध्ये निर्माण होतील, नवीन नवीन उद्योगधंदे आपल्याला चालू करता येतील की त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये बेरोजगारी हा विषय राहणार नाही. मात्र त्या संधीचा स्वीकार आम्ही केला पाहिजे. हे काम आम्हाला नको, ते नाही जमणार, मी इकडं नाही जाणार, मी बाहेर नाही जाणार या पद्धतीनं न करता आपण जिद्दीनं येणारी नोकरी स्वीकारली, मला खात्री आहे की आपल्याला इथून पुढं नोकरीसाठी कुठं जावं लागणार नाही. आणि यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णपणानं ताकदीनं तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागं आहे. आज ज्या पद्धतीनं गेल्या काही कालावधीमध्ये झालेलं आपण पाहिलंय की कुठं ना कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या विषयी चुकीचा प्रचार केला जातो, भारतीय जनता पार्टीच्या विषयी गैरसमज पसरवले जातात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीपासून लोकांना दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. इथं आपण बघतोय की एक माजी आमदार जवळपास 3.5 वर्ष तळोज्याच्या तुरुंगामध्ये आहेत. ते का तुरुंगामध्ये आहेत तर आपापल्या परिसरामध्ये 17 शाखा होत्या कर्नाळा बँकेच्या, त्या 17 शाखांमध्ये लोकांनी अतिशय श्रद्धेनं, श्रद्धा म्हणजे काय, नेत्यावरती असलेली श्रद्धा, त्या श्रद्धेनं पैसे ठेवले आणि मग ते ठेवलेले पैसे हे त्याच्यातून कर्ज आपल्याच कार्यकर्त्यांच्या नावावर बनवली गेली. 6 कोटी 8 कोटी 10 कोटीची कर्ज आणि ती कर्ज त्या कार्यकर्त्याच्या नावावर दाखवली, पण त्या कार्यकर्त्याला पत्ता पण नाही त्या कार्यकर्त्याच्या खात्यातून मग कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे त्यांची शिक्षण संस्था याच्या माध्यमातून आणि त्यांची कर्नाळा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी याच्या माध्यमातून साधारणतः 528 कोटी रुपये हे लंपास केले गेले. आता अशा पद्धतीनं जर नेताच अशा पद्धतीनं वागतो तर त्याचे खाली अशाच पद्धतीचे परिणाम, म्हणजे का ते काय या ठिकाणी करतात त्यांना कोण बोलत नाही तर आपण कशाला. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षानं उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. तो पाठिंबा त्यांनी दिला, तो पाठिंबा देत असताना त्यांनी पाठिंबा कसा दिला तर तो पाठिंबा देत असताना त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो फक्त साहेबांना अटक झाली नाही पाहिजे. तुम्ही लक्षात घेतलं असेल का 2019 साली त्यांची सत्ता आली, 20 साल अख्खं गेलं पण 21 साल अर्धं गेलं पण विवेक पाटलांना अटक झाली नाही, कारण महाविकास आघाडी सरकारकडे शेका पक्षाचा शब्द होता का आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पण आमच्या साहेबांना अटक करू नका. शेवटी जून महिन्यामध्ये 2021 सालाच्या विवेक पाटलांना अटक झाली, ती ईडीनं केली, पोलिसांनी नाही केली, महाराष्ट्राच्या ईडीनं त्यांना अटक केली आणि मग त्यानंतर ते तुरुंगात गेले. तोपर्यंत सांगायचे राजाचं राजपण कालपण आजपण उद्या, असं राजाचं राजपण आता सध्या तळोजा जेलमध्ये चालू आहे. हे का चालू आहे, लोकांशी विश्वासघात केला म्हणून चालू आहे. आज
त्यांचे बॅनरवरती सतत सतत फोटो लागणार. ज्यांनी पैसे एवढ्या सगळ्या लोकांचे काढले त्या लोकांना तुम्ही आदर्श मानून त्यांचे बॅनरवरती फोटो लावणार. मग प्रत्येक जण आहे तो शेका पक्षापासून दूर होत गेला हळूहळू. मधल्या कालावधीत तुम्ही बघितला वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्ही विचारला का पैसे बुडवले कोणी आणि पैसे मिळवून कोणी दिले. ते केंद्र सरकारच्यामुळे मोदी सरकारच्यामुळे लोकांचे 5 लाखापर्यंतचे पैसे मिळाले. नाहीतर पूर्वी फक्त एखादी बँक बुडाली तर फक्त 50,000 रुपयापर्यंत तुमचे पैसे परत मिळायचे, त्याच्यावरचे नाही मिळायचे. मोदी सरकारनं कायदा केला 50,000 नाही 1 लाखापर्यंत दिले पाहिजेत. पुन्हा कायदा केला 1 लाख नाही 5 लाखापर्यंतचे पैसे परत दिले पाहिजेत. मग 5 लाख रुपयापर्यंतचे पैसे लोकांचे परत द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे जवळपास 27 ते 28 हजार लोकांचे पैसे हे त्या माध्यमातून परत मिळू शकलेले आहेत. आज 5 लाखाच्या वरती ज्यांचे पैसे आहेत, एक आपल्या इथे तुम्ही जर पंचरत्न हॉटेलच्या इथे जाल तिथं राजपूत म्हणून हॉस्पिटल होते, डॉक्टर राजपूत डॉक्टरचं हॉस्पिटल होतं. 20 कोटी रुपये त्यांनी बँकेमध्ये यांच्याकडे त्या ठिकाणी ठेवले, FD ठेवले, कारण त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधायचं होतं आणि त्या सगळ्या एका व्यवहारामध्ये त्यांचे 20 कोटी रुपये ठेवून घेतले आणि सांगितलं आता तुमचे पैसे मिळत नाही. असे कितीतरी लोक म्हणजे जवळपास 3,500 लोक साधारणतः आहेत का ज्यांचे पैसे अद्यापही मिळायचे बाकी आहेत. हे पैसे कोण मिळून देणार याचं उत्तर ते देऊ शकत नाही. आणि म्हणून आता लोकांच्या या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं हे जे आता जनतेमध्ये जातात ते जनतेमध्ये जाणारे हे जे सारी मंडळी आहेत त्यांनी आता पत्र पाठवायला सुरुवात केली. आता दर बॅनरवरती प्रत्येक बॅनरवरती वेद पाटलांचा फोटो होता. हे पत्र काय याच्यामध्ये वेद पाटलांचा फोटो नाही. कसं काय झालं चमत्कार? आणि निवडणुकीच्या निमित्तानं जर आपण लोकांच्याकडे गेलो आणि मग त्यांनी विचारलं का हे आमचे पैसे मिळायचे राहिलेत हे कधी मिळणार, उत्तर देऊ शकत नाही. या पद्धतीचं काम ज्या ठिकाणी चाललंय त्याला कधी ना कधीतरी तुम्हाला सोडावं लागणार होतं. ते तुम्ही आज या ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेतला, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला यासाठी. भारतीय जनता पार्टी काय करणार आहे? भारतीय जनता पार्टी 5 लाखाच्या वरचे जे पैसे आहेत हे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. भारतीय जनता पार्टी काय करणार आहे? तुमच्या गावातल्या तुमच्या दृष्टिकोनातून ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि जे वेगवेगळ्या पद्धतीचे विकास कामं तुम्ही सुचवाल ते तुम्ही सुचवलेले विकास कामं आपण करत राहणार आहे. भारतीय जनता पार्टी याच पद्धतीनं आपल्या सर्व पनवेलकरांच्या हितासाठी काम करते. अलीकडच्या काळामध्ये नैनाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप माझ्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवरती केले जातात की नैना अन्यायकारक आहे, नैनाच्यामुळं खूप तोटा शेतकऱ्यांचा होणार आहे. याच्या संदर्भामध्ये मी आपल्या सिक्युरिटी कॉलेज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बरोबर सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या मीटिंगा घेतल्या. काय सिडकोवाल्यांना सांगायचं त्याचं प्रेझेंटेशन झालेलं आहे. याच्या आधी संजय भाटिया ज्यावेळेला MD होते तेव्हा गावागावामध्ये ते किंवा त्या राधाबाई ज्या जॉईंट MD होत्या त्यांनी येऊन मीटिंगा घेतलेल्या आहेत. त्यावेळेला काही आपण प्रश्न विचारले, काही अडचणी आपण त्याच्यामध्ये सांगितल्या. आज नैनावरती वेगवेगळ्या पद्धतीचे मोर्चे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून निघाले. तुम्ही पण कदाचित त्याच्यात भाग घेतलेला असू शकतो. काय आक्षेप आहेत नैनाच्या बाबतीमध्ये आपले? एक म्हणजे आम्हाला 40% का आणि तुम्ही सिडकोनं 60% का घ्यायचे? आणि म्हणून आपण विचारला हा प्रश्न, आपण पण त्यांना विचारलो, आम्ही पण मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये का 60% तुम्ही शेतकऱ्याला दिले पाहिजेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. किमान 50-50% तरी द्या आपण मागणी करतो. सिडकोचं त्याच्यावरती उत्तर होतं की तुम्हाला गावठाणाच्या बाहेरची जागा आहे, त्या गावठाणाच्या बाहेरच्या जागेचा जर विकास करायचा असला तर जेव्हा कलेक्टर ADTP म्हणजे टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे जे परवानगी देतात, परमिशन देतात प्लॅनला, तर ते तुम्हाला किती FSI देत होते? जर तुमचा 100 गुंठ्याचा प्लॉट असेल गावठाणाच्या बाहेर तर त्याला FSI होता 0.2. 100 गुंठे असेल तर त्याच्यामधला 20 गुंठ्याचंच बांधकाम तुम्हाला करता येत होतं. आता सिडकोनं ही जी TP स्कीम आणली त्या TP स्कीममध्ये सिडको काय सांगते, 100 गुंठ्याचा तुमचा प्लॉट असेल तर त्या 100 गुंठ्यामधल्या तुम्हाला 40 गुंठे मिळेल. तुम्हाला मिळेल 40 गुंठे पण बांधकाम किती करता येईल त्या 40 गुंठ्यामध्ये तुम्हाला 40 × 2.5 FSI म्हणजे 100, 40 × 2.5 म्हणजे 100, तुम्हाला 100 मध्ये 100 बांधकाम करते. तुमच्या आता 40 राहील पण राहिलेला आम्ही तुम्हाला रस्ता बनवण्यासाठी, बाकी बगीचा बनवू, मैदान बनवू, अजून काय असेल त्यासाठी आम्ही सगळं करू. त्याचा खर्च जो असेल तो आम्ही त्याच्यातून काढू पण तुमचा प्लॉट कुठेही असू दे त्या प्लॉटला, तुमच्या प्लॉटला आम्ही रस्ता देऊ.
तुमच्या प्लॉटला आम्ही पाणी देऊ, तुमच्या प्लॉटमधलं गटाराचं पाणी आम्ही काढून देऊ. नाही तर आपल्याकडं काही काही ठिकाणी आता अशी स्थिती झाली तर पिण्याचं पाणी येत नाही, बोरिंगचं पाणी आटतं, गटाराचं पाणी आज याचं शेत मोकळं आहे त्याच्या काढायचं, उद्या त्यांनी बिल्डिंग बांधायला घेतली का त्यांनी पुढं पाठवायचं, अशी स्थिती आपल्याकडं झाली. याला नियोजनबद्ध विकास म्हणत नाहीत. आणि म्हणून या दृष्टिकोनातून नयनानं नियोजनबद्ध विकास करावा असा आपला आग्रह आहे. नयनाला सगळा सरसकट पाठिंबा नाही. नयनाने कोणाच्या पण घरावर प्लॉट टाकावा आपल्याला तो मंजूर नाही. नयनानं कोणाच्या घरावर रस्ता किंवा सुविधा टाकावी आपल्याला मंजूर नाही. आम्ही सांगतो जे करायचं ते गावठाणच्या बाहेर करा, गावठाणच्या बाहेर करा, त्या घरांच्या बाहेर काढा. कारण ही शेतकरी ज्यांनी त्याचं घर बांधलंय ते त्याच्या स्वतःच्या जागेत बांधलंय, ते तुमच्या जागेत नाही बांधलेलं, स्वतःच्या जागेत बांधलेलं आहे. त्यामुळे त्या घराला हात लावायचा सिडकोला नयनाला कोणाला अधिकार नाही. आपण थांब आहोत आणि शेतकऱ्याच्या बरोबर, एक शेतकऱ्याच्या बरोबर या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी लढणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो लढायची गरज नाही, इतकी ताकद भारतीय जनता पार्टीची आहे की त्याच्या आधारे आपण समस्येला न्याय मिळवून देऊ. नाही तर रोज उठून कोणतरी कारवाई करायला येते, रस्त्यावरती बसायला लागेल, नाही तर नियमामध्ये तशा पद्धतीनं आपण आग्रह धरला आहे. तरी पण कागदावरती त्यांनी काय गोष्टी केल्या असतील त्या आपण त्यांना करू देणार नाही याची ग्वाही प्रशांत ठाकूर म्हणून मी तुम्हाला सगळ्यात आधी देतो. दुसरं, काही लोक सांगतात का याच्यामध्ये बेटरमेंट चार्जेस खूप जास्त लावले. तुम्ही पण पाहिलेलं आहे टीपी स्कीम जेव्हा सुरुवातीला डिक्लेअर केल्या त्या लाख आणि करोडोमध्ये बेटरमेंट चार्जेस लावले होते. आता जेव्हा त्या फायनल केल्या तेव्हा हजारामध्ये आले ते. म्हणजे बेटरमेंट चार्जेसचा पण विषय आता त्या ठिकाणी राहिलेला नाही. राहता राहिला कोणी सांगतं, आर्किटेक्ट वगैरे कोणकोण सांगतात का तुम्हाला एफ एस आय वापरता येत नाही, तर एफ एस आय वापरता येत नाही अशी स्थिती ही आता प्रत्यक्ष तरी कोणी अजून समोर आणलेली नाही. आपल्या एरियामध्ये विमानतळ आहे, तरी विमानतळ असला तरी बालाजी सिंपनीसारखी बिल्डिंग किती मजल्याची आहे, 33 मजल्याची बिल्डिंग आहे. 33 मजल्याची बिल्डिंग बालाजी सिंपनीची उभी राहू शकते तर आपला एफ एस आय वापरला जाणार नाही हे मला काय पटायला तयार नाही. त्यामुळे आपला एफ एस आय वापरला जाऊ शकतो. अगदी ज्याचा कोणाचा वापरला जाणार नसला तर त्यालासुद्धा टी डी आर वापरता येतो. पण अशी केस 1 किंवा 2% राहणार आहेत. सगळ्यांना त्याचा एफ एस आय हा वापरता येणार आहे. आपल्या अवतीभोवती तुम्ही बघा, बालाजी सिंपनी बिल्डिंग आहे, पलीकडं मॅरेथॉन, पलीकडं त्याच्याबरोबर ते आर्यंतवाल्याच्या बिल्डिंग आहेत, टोळेजंग इमारती उभ्या राहिल्या, तिथं त्या मनीष भतीजांच्या त्या पॅराडाईस ते आहे त्या राहिल्या, त्या आपल्याच परिसरातल्या आहेत. तर त्या एवढ्या आईट आहेत तेवढ्या चालतात, त्याच्यापेक्षा किती मोठी बांधणार होतो आपण बांधून. तर त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून नयना नको म्हणणारे, नयना 60% जर आपल्याला देत असेल तर चालेल म्हणतात. 60% शेतकरी देत असेल तर ठीक आहे नयना चालेल. आम्ही काय म्हणालो की नयना पाहिजे तर ती आमच्या या घरावरती कुठंही नांदत फिरला नाही पाहिजे, आम्हाला सुविधा मिळायला पाहिजे. आणि आमच्या गावातली जी घरं आहेत त्या गावाला सुद्धा तुम्ही नयनामध्ये टिपी स्कीममध्ये देणार तशा सुविधा द्याल तर आम्हाला त्याच्यामध्ये नयना पाहिजे हे आपलं सतत म्हणणं आहे. आणि त्यासाठी आग्रह धरला आहे. तुम्ही पाहिलं आहे देवदला आता जो ब्रिजचं काम चालू आहे जागेच्या देवदच्या बाजूला अडथळमाला, हा ब्रिज नयना आणि सिडको यांना जोडणारा ब्रिज आहे. म्हणजे नयनाची अंमलबजावणी चालू व्हायच्या आधी नयनाकडून कामं आपण मागितली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि त्याची कामं चालू झाली. याच पद्धतीनं सगळ्या सोयी सुविधा नयनानं दिल्या पाहिजेत हा आपला आग्रह आहे. तो गावठाण भागात पण त्या सुविधा दिल्या पाहिजेत हा आपला सगळ्यांचा आग्रह आहे. त्यामुळे आपल्या गावामध्ये सांडपाणी राहणार नाही, आपल्या गावामध्ये धरणाचं पाणी हे नळाच्याद्वारे येणार आहे. कॉलनीत राहू दे लोक, गावात राहू दे, पाण्याचा विषय आपल्याला सगळ्यांनाच येणार आहे. आणि एअरपोर्ट आला की लोकसंख्या आपल्या भागातली प्रचंड वाढणार आहे. त्यावेळेला आपल्यापैकी प्रत्येकाला आणि आपल्या पुढच्या पिढीनं आपला नाव काढला पाहिजे का जे काय आमच्या बाबांनी केला त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं प्लॉट बांधला, त्याला चांगला भाव आला, 4 पैसे आपल्या खिशात गेले, आपण चांगल्या घरात राहिलो, हे सगळं करता येईल आपल्या पुढच्या पिढीला जर आज ती डेव्हलपमेंट योग्य पद्धतीनं प्लॅन डेव्हलपमेंट झाली तर. आता मी सांगतो, तुम्ही विरोधामधला मोर्चा काही लोक त्याच्यामध्ये कदाचित सहभागी झालेला असला, यानंतर कुठे रास्ता रोको झाला, कुठे आणखीन काय झालेलं होतं या संदर्भामध्ये मला या ठिकाणी पोलिसांनी सांगितलं की हे सगळे विरोध करतायत, पालकमंत्री मीटिंग देत नाहीत, काय करता. मी पालकमंत्र्यांच्याकडे आग्रह धरला, पालकमंत्र्यांच्याकडं भाई मी आग्रह धरला की तुम्ही ही मीटिंग लावा आणि जे जे विरोधातले आहेत त्यांना सगळ्यांना बोलवा. त्याला माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील आणि जे नयनाचे कमिटीवाले आहेत ही मंडळी त्या मीटिंगला हजर राहिली. त्या मीटिंगमध्ये माजी आमदार जयंत पाटील यांनी आणि आपल्या गावातले आणि बाकी या परिसरातले जे काही या नयनाच्या संदर्भातले नयनाच्या विरोधातले नेते आहेत
नैना नको म्हणतायत त्या सगळे मीटिंगला बसले होते. माजी आमदार जयंत पाटील यांची वाक्य आहेत त्या मीटिंगमधली, का बाकी सगळं सोडून द्या, फक्त तो UDCPR जो आहे तो गावठाणातल्या या ठिकाणी गावठाणामध्ये लागू करा. ती मागणी योग्य आहे, UDCPR लागू करा ती मागणी. का गावठाणामध्ये UDCPR लागू केलं तर जास्तीत जास्त बांधकाम भेटेल आणि गावामध्ये बांधलेल्या बिल्डिंग आहेत या सगळ्या रेग्युलर, ती मागणी योग्य आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे आज 7:40 पाहिजे बोलले, अजून महिना नको बोलले, हे काही झालं नाही. त्या मीटिंगमधून उठताना ते UDCPR लवकरात लवकर लागू करा असं मागून उठले पालकमंत्र्यांनी. तिथून हे जे नैना ज्यांच्या अंतर्गत येतं, सिडको ज्यांच्या अंतर्गत येते, ते खात्याचे सचिव आहेत असुन कुमार गुप्ता म्हणून महाराष्ट्र सरकारचे नगर विकास खात्याचे, त्यांना फोन केला तिथून आणि त्यांनी सांगितलं ही मागणी त्यांची आहे. पत्र डिसेंबर महिन्यामध्ये मी पालकमंत्र्यांची मीटिंग त्यांच्याबरोबर त्यांच्या ह्याच्यात घेतली, त्याही वेळेला त्यांनी सांगितलं आणि मग तशा हरकती सूचना गावठाण एरियामध्ये UDCPR लागू करण्याच्या संदर्भातल्या त्यांनी काढल्या. आता त्याच्यावरचा निर्णयसुद्धा लवकर होणं अपेक्षित आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं आता सिडको भागामध्ये सर्वत्र गावठाणाच्या शेजारची सगळी बांधकामं नियमित करण्यासाठी अतिशय चांगला असा आता त्या ठिकाणी निर्णय केला किंवा कायदा केला की ज्या माध्यमातून गावठाणाच्या भोवताची सगळी घरं नियमित होऊ शकतील. लोकांची मागणी होती काही भाडे तत्वावर कशाला मालकी तत्वावर करा, त्याचाही नियम आता सरकारच्या माध्यमातून केला. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जनतेचा विचार करणारं, जनतेसाठी काम करणारं सरकार आहे, त्याच्यात तुम्ही प्रवेश केलेला आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पार्टी आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालची भारतीय जनता पार्टी आहे, ती शेतकऱ्याची फसवणूक होऊ देणार नाही, कोणाचीही फसवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. आणि म्हणून तर इतकी वर्ष ताट मानेनं या तालुक्यामध्ये राजकारण करू शकतोय. कुठं जात असताना आम्ही एखादा शब्द दिला पूर्ण करण्याचा प्राणपणानं प्रयत्न करतो, प्राणपणानं प्रयत्न करतो. आणि त्यामुळे आपण पाहिलं जेव्हा टोलचा विषय होता सायन पनवेल महामार्गाचा, त्या टोलच्या विषयावरती रामशेठ ठाकूर साहेब पावसामध्ये रस्त्यावरती झोपले, आम्ही त्यांच्याबरोबर झोपलो त्या ठिकाणी. आणि टोल आपल्या परिसरातील लोकांना लागला नाही पाहिजे, भाजपने शब्द दिला पूर्ण केला. त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला भाजपमध्ये त्यावेळेला प्रवेश करताना देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी शब्द दिला की आम्ही सत्तेवर आलो की आपण त्या ठिकाणी टोल माफ करू, आणि त्यांनी तो करून दाखवला त्याच पद्धतीनं. त्यावेळेला विमानतळाला दिवापाटी साहेबांचं नाव द्यायचं आंदोलन होतं, आपल्यापैकी अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी झाले, साखळी आंदोलन केलं, सिडको भवनाला घेराव आंदोलन आपण करायला गेलो, पोलिसांनी आपल्याला मुंबई महापालिकेकडे नेलं. या सगळ्यामधून या ठिकाणी गरज पडेल तेव्हा आंदोलन पण केलं आहे, आणि गरज पडेल त्या सरकारच्या या ठिकाणी समोरासमोर बसून सरकारच्याकडून आपल्याला हवे ते निर्णय करून घेतले. म्हणून तर भाजप सरकारनं दिवापाटी साहेबांचं नाव एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या विमानतळाला द्यायचं मान्य केलं आहे. तेव्हा हे जे गैरसमज भारतीय जनता पार्टीच्या विषयी पसरवले जातात त्याविषयी आता इथून पुढे ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर भाजपची झूल आहे त्या प्रत्येकानं ठामपणानं उत्तर दिलं पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, भारतीय जनता पार्टीमध्ये अरुण शेठ बोलले त्याप्रमाणे, तुम्ही प्रवेश केला त्याचा तुम्हाला कधीही या ठिकाणी पश्चाताप होणार नाही, तर अभिमान वाटेल. आणि तुम्ही भाजपमध्ये आपल्याबरोबर अनेक लोकांना घेऊन यात, आज आदई आला तर आदईच्या स्वागताला नेवाळी या ठिकाणी आली, तर तशा पद्धतीनं तुम्ही इतरांना या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत करायला याची खात्री व्यक्त करतो. आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्या सहकाऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे याची ग्वाही तुम्हाला देतो. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत.